छगन भुजबळ हे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. नाशिक मधले सर्व पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून छगन भुजबळ हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, मंत्री छगन भुजबळ हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घडामोडींना वेग आलेला आहे. सेकंदा सेकंदाला राज्याच्या राजकारणातल्या सगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. छगन भुजबळ हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. नाशिकमधले सगळे कार्यक्रम रद्द करून ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची एक महत्त्वाची तातडीची बैठक बोलवलेली आहे. राज्यात या घडामोडी ज्या घडायला लागलेल्या आहेत काल दुपारनंतर, त्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक शरद पवार यांनी बोलावलेली आहे. आणि या बैठकीसाठी म्हणूनच छगन भुजबळ हे नाशिकमधून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे